विषय मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी पाठ क्रमांक 21 बस स्थानक। विद्यार्थ्यांनो पान क्रमांक 26 उघडा। पहा कोणते चित्र डोळ्यासमोर दिसत आहे बरं तुम्हाला, तर हे आहे बस स्थानक म्हणजेच बस स्टँड। हे एका बस स्थानकाचे चित्र आहे बरोबर। तुम्ही कधी गेलात का बसने गावाला? गेला असाल ना, तर त्याचप्रमाणे आपल्याला तुम्ही तिथे बघितलं असेल तसंच आपल्याला या चित्रातही काही गोष्टी दिसत आहेत आणि आपल्याला या चित्राचे या चित्राबद्दल माहिती करून घ्यायची आहे आणि यातील शब्दांचे अर्थ माहीत करून घ्यायचे आहे। ठीक आहे, चला करूया सुरुवात। सर्वप्रथम आपल्याला सगळ्यात वरती काय दिसत आहे? बस जिथे उभ्या आहेत बघा, दोन बस आपल्याला एका शेडखाली उभ्या आहेत असं दिसत आहे। हां, एक बस आपल्या समोर दिसते आणि एक बस आपल्याला एका बसची आपल्याला मागची बाजू दिसत आहे। हे कशासाठी आहे बरं? तर ही कदाचित काही दुरुस्तीसाठी या बसेस तिथे उभ्या आहेत। बस स्टँडवर किती बसेस आहेत बरं? तर बस स्थानकामध्ये 4 बस उभ्या आहेत बघा, हो की नाही? आणि त्या बसच्या वरच्या भागात एका बसमध्ये काही साहित्य, काही सामान ठेवलेलं आहे, लगेज ठेवलेलं आहे। त्यानंतर या चित्राच्या डाव्या बाजूला आपल्याला काय दिसत आहे बघा? चालकांचं चित्र दिसत आहे। चालक म्हणजेच ड्रायव्हर, जे गाडी चालवतात। वाहक, त्याखाली वाहक दिसत आहेत। वाहक म्हणजेच कोण? तर कंडक्टर। कंडक्टर काय देतात आपल्याला? तिकीटं देतात बरोबर, त्यांना आपण वाहक असे म्हणतो। त्याखालचे चित्र बघा, दोन व्यक्ती दिसत आहेत, त्यांच्या डोक्यावर आपल्याला काहीतरी टोपल्या घेऊन जाताना ते दिसत आहेत। त्याच्यात काही सामान ठेवलेलं आहे विकण्यासाठी, त्यांना आपण काय म्हणू शकतो? फेरीवाले, म्हणजेच काय? हॉकर्स। तसेच आपल्याला या चित्रामध्ये 3 प्रकारची दुकानं दिसत आहेत बघा। कुठली कुठली आहेत ती? फळांची दुकानं, जिथे विविध प्रकारची फळं लावलेली आहे। एक आहे पुस्तकांचे दुकान, की जिथे विविध प्रकारचे पुस्तकं आपल्याला दिसत आहेत आणि काही व्यक्ती तिथे आपल्याला खरेदी करतानाही दिसत आहे। तसेच त्या शेजारी आहे उपाहारगृह म्हणजेच कॅन्टीन, म्हणजेच रेस्टॉरंट, की जे आपल्याला ज्यामध्ये ग्राहकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळू शकतात। तसेच आपल्याला इथे या चित्रामध्ये सूचना फलक दिसत आहेत। सूचना फलक म्हणजेच नोटीस बोर्ड। हां, त्यावर काय करतायत? सूचना लिहिलेल्या आहे आणि त्याखाली एक छान असा फलकही लिहिलेला आहे की आपले शहर स्वच्छ ठेवा। ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण काय केली पाहिजे? पार पाडली पाहिजे। तसेच त्यावरती आपल्याला ध्वनिक्षेपक आणि चौकशी कक्ष अशी नावं दिसत आहेत बघा। तर चौकशी कक्ष म्हणजे इन्क्वायरी रूम, म्हणजे तेथे कोणत्या प्रकारची बस केव्हा येणार आहे अशा प्रकारची माहिती आपण काय करू शकतो? विचारू शकतो। हां, बसबद्दलची सर्व प्रकारची माहिती ग्राहकांना चौकशी कक्षात मिळते। तसेच बस स्टँडवर उभ्या असणाऱ्या बसेस केव्हा सुटणार आहेत, कोणत्या गावाला जाणार आहे, कोणत्या वेळेस त्या जाणार आहेत, या संदर्भातली सगळी माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे ग्राहकांना वेळोवेळी सांगण्यात येत असते। मुलांनो, चौकशी कक्षाच्या वरती कोणता बरं कक्ष तुम्हाला दिसतोय बघा बरं? अगदी बरोबर, आरक्षण कक्ष। आरक्षण कक्ष म्हणजेच रिझर्वेशन रूम। जर समजा तुम्हाला काही दिवसांनी गावाला जायचं असेल आणि त्यासाठीची तुम्हाला बसची तिकीटं अगोदरच काढून ठेवायची असतील, तर तुम्ही या आरक्षण कक्षामध्ये आपलं सीट रिझर्व करण्यासाठी तिकीट अगोदरच काढून ठेवू शकता, अशी सुविधा आपल्याला येथे मिळते। कसा वाटला तुम्हाला हा पाठ? तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण तुम्ही प्रत्यक्षात बस स्थानकावर तर जाऊनच आलेला आहात। पण आता तुम्हाला आज मी एक होमवर्क देणार आहे, तुम्हाला याचप्रमाणे रेल्वे स्थानकावर काय काय बघायला मिळते ते तुमच्या शब्दात लिहून काढायचे आहे। करणार ना मग सगळे? तुम्ही आपल्या शब्दात रेल्वे स्थानकावर बघितलेल्या गोष्टी आपल्या आईबाबांच्या मदतीने लिहून काढायच्या आहेत। आवडेल ना मग सगळ्यांना हा गृहपाठ करायला? मी लवकरच पुढच्या पाठाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवीन। तोपर्यंत हॅपी लर्निंग। थँक्यू।